ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कुरुंदबाड आगारात पाच एस टी बसेस स्क्रॅप पूर्ण क्षमतेने एस टी वाहतूक सुरू होण्यास विलंब होणार कल्लाप्पा रुगे कुरुंदवाड एस टी आगारात पाच एस टी बसेस स्क्रॅप झाल्याने व दोन ट्रकमध्ये रूपांतरण केल्याने पूर्ण क्षमतेने एस टी वाहतूक सुरू होण्यास काही काळ लागणार असल्याची माहिती वाहतूक नियंत्रक कल्लाप्पा रुग्गे यांनी दिली आहे मागील पाच महिन्यापासून महाराष्ट्रात एस टी कर्मचाऱ्यांचा संप सुरू होता या संपादरम्यान काही बसेस स्क्रॅबमध्ये निघाले आहेत तर प्रवासी वाहतूक बंद असल्याने काही एस टी बसेस ट्रकमध्ये रूपांतरित करण्यात आले आहेत यामुळे कुरुंदवाड आगार अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये पूर्ण क्षमतेने एस टी वाहतूक सुरू होण्यास विलंब लागणार आहे जादा एस टी बसेस कुरुंदवाड आगारात उपलब्ध व्हाव्यात अशी मागणी वरिष्ठ पातळीवर करण्यात आली आहे मागील पाच महिन्यापासून एस टी वाहतूक बंद होती मात्र आता एस टी वाहतूक सुरू झाल्याने सर्वच गावांमध्ये एस टीच्या प्रमाणात एस टी बसेसच्या फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत मात्र प्रवाशांनी पूर्वीप्रमाणेच एस टी बसेसच्या फेऱ्या सुरू व्हाव्यात अशा मागणीला जोर धरला असून जोपर्यंत पाच ते सहा एस टी बसेस उपलब्ध होत नाहीत तोपर्यंत पूर्वीप्रमाणे पूर्ण क्षमतेने एस टी बसेस सुरू होणार नाहीत अशी माहिती कुरुंदवाड आगार वाहतूक नियंत्रक कल्लाप्पा रुग्गे यांनी दिली आहे एकंदरीत मंत्री डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर व खासदार तहर्शील माणे यांनी कुरुंदवाड आगारासाठी जादा बसेस उपलब्ध करून देणं आवश्यक आहे सामान्य नागरिकांना एस टी शिवाय पर्याय नसल्याने शासनाने एस टीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सोय करणं आवश्यक आहे महानकरी न्यूबसाठी कोरुंदवाड हुन इजास खान पठाण